नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा प्र विषय म्हणजे प्रामुख्याने पंधरा एप्रिलपासून पुढे सर्वच भागामध्ये ज्या उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवडी होतात त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत सध्या अवकाळी पाऊस वातावरणातील बदल किंवा वा हाय टेम्परेचर याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण पाहत असल्या प्लॉटला पाच ते सहा दिवस प्लांटेशन करून झालेले आहेत आपण या मल्चिंग पेपरवर वीस गुंट्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण अडीच फुटाव एक रोप व दोन सरींमधील अंतर हे चार फूट असे ठेवलेलं आहे आपण टेम्परेचर किंवा जे मल्चिंगपासून जे आपण ड्रिप एरेकेशनमधून पाणी देतो त्याची जी झग धग जे रोपांना लागते त्याच्यासाठी आपण प्रत्येक रोपाला जे प्लॅस्टिकचे कप मिळतात ते कप घालून घेतलेले ज्याच्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळात रोपे सेट होण्यासाठी किंवा जे डम्पिंग असो कॉलराट असो किंवा टेम्परेचरचा जो इश्यू येतो ज्याच्यामध्ये ग्रोथ न होणे किंवा आई त्या स्थितीला प्लॉट राहणे याच्यासाठी आपण कप घालून व्यवस्थित प्लॉट डेव्हलप करून घेणार आहोत तर आपण प्लांटेशन केल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे किंवा कोणत्या फवारण्या कराव्या खतांच्या माध्यमातून कोणकोणत्या ग्रेड द्याव्या किती दिवसाच्या अंतराने द्याव्या तसेच आपणाला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या बाबतीत माहिती घेणार आहोत आपण प्लांटेशन केल्यानंतर याला दोन ड्रिंचिंग दिलेल्या आहेत व दोन आत्तापर्यंत याला आठ दिवसामध्ये दोन फवारण्या झालेल्या आहेत तसेच रोज आपण डेली याला एक अर्धा तास पाणी जे की सकाळी लवकर दहाच्या पूर्वी किंवा सायंकाळी चार नंतर देत आहे आपण दिवसाचं टेम्परेचरला किंवा उन्हाचं आपण याला पाणी देत नाही याच्यामुळे आपणाला जे गर लागणे किंवा जे सुकवा येणे त्यासारख्या कोणत्याही समस्या जाणवणार नाही आपण प्लांटेशन करण्यापूर्वी यासाठी पूर्ण बेड भिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण अडीच फुटाव याची प्लांटेशन करून घेतलेलं आहे रोपे लागल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी पहिली ड्रेंचिंग पहिल्या ड्रेन्शिंगमध्ये आपण याला तेरा चाळीस तेरा एक किलो त्याच्याबरोबर जे केबी बाय ऑर्गॅनिकचे रूटफीड येते ते अडीचशे एम एल अशी एक आपण ड्रेंचिंग करून घेतलेले आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊन दिले आहे तीन ते चार दिवसाने आपण याला दुसऱ्या ड्रेंचिंगच्या माध्यमातून झिरो पावन चौतीस यामुळे आपणाला रोपाची जी जाडी आहे किंवा जे खोडाची जाडी आहे ती व्यवस्थित होऊन जे आपणाला जवळजवळ फुटवे निघतात किंवा नत्राच प्रमाण जास्त झाल्यामुळे जे आपणाला बुडफळ हवे असते ते मिळत नाही त्याच्यासाठी आपण दुसऱ्या झिरो जुरवाहून चौतीस एक किलो त्याच्यासोबत ॲम्बिशन अडीचशे एम एल व आपण याच्यामध्ये थायमिथॉक्झॉम शंभर ग्रॅम असे एक ड्रेन्शिंग करून घेतलेले आहेत आपल्या आत्तापर्यंत या प्लॉटला दोन ड्रेंचिंग, ड्रेंचिंग। व प्लांटेशन केल्यानंतर आपण तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पहिल्या फवारणीच्या माध्यमातून प्रतिपंपासाठी जंप दोन ग्रॅम त्याच्यासोबत आपण अँट्राकॉल वीस ते पंचवीस ग्रॅम व अकरा छत्तीस चोवीस हे पन्नास ग्रॅम असे एक फवारणी करून घेतले त्याच्यानंतर अवकाळी पाऊस किंवा वातावरणातील बदल याच्यामुळे आपण चार ते पाच दिवसांनी दुसऱ्या फवारणीच्या माध्यमातून ॲम्बिशन पंचवीस एम एल त्याच्यासोबत आपण पुन्हा एकदा अँट्राकॉल पंचवीस ग्रॅम व सिलिकॉन हे पंचवीस ग्रॅम असे एक आपण फवारणी करून घेतले आहेत आपण पूर्ण रोपे पूर सेट करून घेतले आहेत कोणत्याही प्रकारचा आपणाला डम्पिंगचा किंवा रॉडचा किंवा मर असो सुकवा असो अशा प्रकारचा रोग दिसत नाही अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद